बदलापुरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांना धमकीचा कॉल आलाय. आज सायंकाळी 6:19 त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज आला. या मेसेज मध्ये दीपक सपके याच्या नावाने पैशांची मागणी करण्यात आली आहे. दीपक सपके हे कल्याण डोंबिवली तसेच बदलापुरातील एक गाजलेलं आणि तेवढंच इतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारं नाव आहे. आणि आज दीपक सपके याच्या नावाने तब्बल 5 लाखांची मागणी व्हॉट्सअप कॉलद्वारे शैलेश वडनेरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासोबतच हे पैसे दिले नाही तर बघून घेईन अशी सुद्धा धमकी यावेळी देण्यात आली आहे. शैलेश वडनेरे हे गेली अनेक महिने राजकारणापासून लांब होते, परंतु आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून ग्रँड एंट्री त्यांची झाली. त्याच्यानंतर शहरात बॅनरबाजीही करण्यात आली. व्हॉट्सअप कॉलद्वारे जेव्हा धमकीचा फोन शैलेश वडनेरे यांना आला, त्यावेळी तुम्ही जोरात आता राजकारण करत आहात, आम्हाला 5 लाख रुपये पाठवून द्या अशी मागणी करण्यात आली. तसेच वारंवार व्हॉट्सअप मेसेजद्वारेही पैशांची मागणी करण्यात आली. शैलेश वडनेरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांना हा धमकीचा कॉल आल्यामुळे काही राजकीय नेत्यांकडून हा प्रयत्न केला गेला आहे की काय, तसेच दीपक सपके याच्या नावानेच पैशांची मागणी का करण्यात आली, तसेच शहरातील इतर बड्या गुंडांचा यामध्ये सहभाग आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. धमकीचा फोन आल्या प्रकरणी शैलेश वडनेरे आता बदलापूर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करणार आहेत. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर.